ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. आता पहिले जे आता नवीन झालेले खासदार कोल्हे साहेब, त्या कोल्हे साहेबांबद्दल एवढंच सांगेल मी की ते फक्त हिरो आहेत. त्यांचा मेकअप करून आणि ह्याच्यातच त्यांना वेळ मिळत नव्हता. त्या आमच्या शिरूर लोकसभेमध्ये कधी फिरले नाही. कोल्हे अमोल कोल्हे नाही ना मोदी त्याला हाकलून द्या. नको नको मोदी नकोच आम्हाला. तुमच्या भागात दोन उमेदवार आहे अमोल कोल्हे आणि राव, कोण येईल मग? माझ्या मते एकतर्फे होईल. कोण निवडून येईल? शिवाजीराव आढळराव पाटील यावेळेस एकतर्फी निवडणूक होणार आहेत आणि अमोल कोल्हे वन शॉट पद्धतीने म्हणजे 1 लाखाची लीडनी निवडून येणार. मला वाटतं यावेळेस आढळराव पाटील निवडून येतील. संभाजी औरंगाबादला संभाजीनगर ते कधीच म्हणत नाहीत, कारण हिंदू असून जर आपण औरंगाबादला संभाजीनगर म्हणत नसेल तर काही फायदा नाही. तसं नाही ना, ज्याच्या कुणाला जनतेच्या मनात काय येते कसं काय करते. भाजपच येणार ह्यावेळेस, भाजपच येणार 100% लिहून सांगतो. भाजपच 100% आढळराव पाटलांचा हाय नंबर म्हणजे आहेच. आढळराव दादांचं चांगलं आंबेगाव तालुका म्हणा, खेड तालुका म्हणा, जुन्नर आपल्या हवेली तालुक्यात देखील चांगलं काम आहे. निवडणूक बघता आपल्या शिरूर मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे हे आढळराव थोडा वडचट दिसत सध्याच्या परिस्थितीला. पण अमोल कोल्हेंकडनं जे काम व्हायला हवं होतं, म्हणजे जे खासदाराचं जे नेमकं काम असतं ते काम काय इथं दिसत नाही आहे किंवा करण्यात आलेलं नाही आहे. शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी असं नाही की फक्त खेडमनचं राजबाग पाहिला, सर्वत्र काम केली आहे. अमोल कोल्हे असं वाटतं, कारण आढळरावची माहिती जास्त लोकांना नाही पण आणि अमोल कोल्हेचं नेतृत्व पण चांगलं आहे. यावेळेस फाईट चांगली होईल, पण 75% चान्सेस हे अमोल कोल्हेंचे आहेत आणि जवळपास 25% चान्सेस हे आढळराव पाटलांचे आहेत. कोण येईल असं वाटतंय, कुणाचं वजन नाही? नक्कीच शिवाजीराव आढळराव पाटील हेच निवडून येतील. या भागात भरपूर कामं आढळराव पाटलांची आणि त्यांनी पहिले पण कामं भरपूर केल्यात, त्यामुळे आढळराव पाटलांना ह्या भागातून चांगला प्रतिसाद आणि चांगला मतदान होईल. शिरूर मतदारसंघात मोडतो, इथं दोन उमेदवार आहेत, एक आढळराव पाटील आणि दुसरे अमोल कोल्हे. चुरशीचे कोल्हे अमोल कोल्हे त्यांची कामं आहेत तशी हडपसर शिरूर वगैरे या साईडला कामं आहेत त्यांची. भारतामध्ये पंतप्रधान कोण होईल? राहुल गांधी. मोदी काय नको काय नाही नको मोदी त्याला हाकलून द्या. नको नको मोदी नकोच आम्हाला. मोदी अनेक समस्या आहे त्याला काय आता कोण काय करू शकत नाही. हडपसर मध्ये हडपसर सातवाडी शेपार का मोदी का इंडियाकडे का नको? इंडियाकडे का नको? काही कामच केलेलं नाही त्यांनी. काय केलं सांगा, 2.5 वर्ष होता, 10 वर्ष माग म्हणूनची कामं सांगा आणि आल्यापासून 9 वर्षात किती कामं झाल्यात, काय केलं नाही, सगळंच कामं केलेली आहे. तुमच्या भागात दोन उमेदवार आहे अमोल कोल्हे आढळराव, कोण येईल मग? आढळराव. आढळराव भागात आले तुमच्या भागात? आढळराव येईल आता. अमोल कोल्हे आले काय भागात? नाही. निवडणूक कशी होईल अमोल कोल्हे आढळरावांची? निवडणूक कशी होईल? नाही आढळराव येणार, प्रश्न नाही, कामगिरी आहे ते. काय माग आलं काय केलं हो माहिती आहे ना, अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील. कशी होईल यावेळी निवडणूक तुम्हाला वाटतं? नाही माझ्या मते एकतर्फे होईल. कोण निवडून येईल? शिवाजीराव आढळराव पाटील. आढळराव पाटील वाटतंय सध्या राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांची युती झाल्यामुळं त्याचा फायदा त्यांना होईल. मी तर अमोल कोल्हे आले नाहीत का? नाही काम त्यांनी म्हणजे इलेक्शन गेल्या वर्षापासून त्यांनी म्हणजे इकडे अजिबात हे झालं आहे त्यांचं, म्हणजे अमोल कोल्हे आलेच नाही. आलेच नाहीत. खासदार झालं काय करावं वाटतं तुम्हाला? खासदार झालं म्हणजे पुणे जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे, हवेली तालुक्याचा विकास व्हायला पाहिजे. अजून काय अडचण काही समस्या आहेत काय? इथल्या काय समस्या आहेत ज्या खासदारकडे मांडाल? ट्रॅफिक आहे, रोड आहे, रस्ता म्हणजे सासवड ते हडपसर हा रोड आहे, 4 पत्री व्हायला पाहिजे, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि दुसरी गोष्ट इथं
पुरसिंगी नवीन जे गाव आपलं महानगरपाल हद्दीत समावेश झाले आहेत तिथं पाण्याची फार मोठी समस्या आहे, ते दूर झालं पाहिजे. आडराव किती मतदाने जिंकून येते? साधारणपणे 1,00,000 आसपास. आणि भारतात कोणतं सरकारी असं वाटतं? मोदी सरकार. ते आपकी बार 400 पार आकडा कसा आहे, कसा होईल? नाही, माझ्या मते व्हायला पाहिजे, आपकी बार 400 पार पार व्हायला पाहिजे. हो, माहिती आहे ना? नाव सांगा. एक आडरराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे आणि पवार साहेबांच्या गटातनं अमोल कोल्हे उभे. तर कशी होईल निवडणूक त्यावेळेची? त्यावेळेस एकतर्फी निवडणूक होणार आहेत आणि अमोल कोल्हे वन शॉट पद्धतीमध्ये 1,00,000 लीडने निवडून येणार. अमोल आडरराव पाटील आपल्या भागात आले नाहीत कमीत कमी. आडररावांनी पहिल्या पंचावर गेल्या 10 वर्षापूर्वी जे होते तेव्हा एकदाही त्यांनी चक्कर मारली नाही. अमोल कोल्हेची भरपूर कामं पण आहेत या भागामध्ये, भरपूर त्यांनी कामं केलेली आहेत, लोकांनी कामं भरपूर केली आहेत. त्यामुळं आणि सर्वात महत्त्वाचं की पहिल्यांदा निवडून येणारा माणूस पंचवार्षिकला संसदरत्न पुरस्कार त्यांना मिळतो, हे पहिलं प्लस पॉईंट त्यांचा तो आहे. भारतामध्ये पुन्हा सरकार यावं असं मला वाटतं? भारतामध्ये राहुल गांधी सरकार यावं, कारण ह्यावेळेस म्हणजे नरेंद्र मोदींनी भरपूर म्हणजे महागाई भरपूर करून ठेवली, त्यामुळे जनसामान्य माणूस पूर्ण होरपळून गेलेला आहे. आणि गॅस सिलेंडर म्हणा, पेट्रोल दर म्हणा, शेतकऱ्यांना म्हणजे भाव म्हणा कुठल्या बाबतीत, आजकाल ते पंजाबचे शेतकरी दिल्लीच्या ह्याच्यावरती येऊन थांबते, त्यांना लाठीचार्ज होतो, हे चुकीचं झालेलं आहे. म्हणजे आणि प्रत्येक वेळेस म्हणजे CBI ED ची धमकी देणं, ते आपलंसं करून घेणं, हे खूप चुकीचं राजकारण चाललं आहे यांचं, BJP सरकारचं. ह्यावेळेस माझी स्वतःची वैयक्तिक प्रतिक्रिया अशी आहे की ह्यावेळेस पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे ते म्हणते ना आपकी पार 400 पार, आपकी पार ते मोदी सरकार तरी पार व्हायला पाहिजे ह्या मताचं मी. माहीत आहे तुम्ही आडरराव पाटील आणि अमोल कोल्हे मला वाटतं यावेळेस आडरराव पाटील निवडून येतील. अमोल कोल्हे हा संभाजी महाराजाची मालिका पण छत्रपती संभाजी महाराजाची मालिका पण करतो, पण त्याच्यामध्ये कधी असं संभाजी औरंगाबादला संभाजीनगर ते कधीच म्हणत नाहीत, कारण हिंदू असून जर आपण औरंगाबादला संभाजीनगर म्हणत नसेल तर काही फायदा नाही. आडरराव पाटील अजितदादासोबत असल्यामुळे विकास होऊ शकतो असं आम्हाला वाटतं. भारत सरकार पुन्हा वाटतं नरेंद्र मोदी सरकार बनवत. 400 पार जरी होत नसेल तरी बी मोदी सरकार येईल. अमोल कोल्हे आणि आडरराव पाटील कसं होईल मतदान यावेळेस? चांगल्यापैकी होईल मतदान. कुणाचा पकडा भारी वाटतो मला? एक तर्फ तसं नाही ना, तसं नाही ना, ज्याच्या कुणाला जनतेच्या मनात काय ते कसं काय करायचं? नाही नाही दोघं येतात, दोघं येतात त्या दिवशी एक तर्फ होईल का? दोघं येतात, आडरराव पाटील भेटतात, अमोल कोल्हे भेटतात. लढत कशी होईल? लढत म्हणजे एक तर्फ होईल नाही नाही चुरशीची लढत होईल तसं काही नाही. आडरावांचं बी पहिले काजार राहिले, अमोल कोल्हे बी आता राहिले, चुरशीची लढत होईल. 15 वर्षाचे काम आहे, यांचं 5 वर्षाचे काम आहे, कोणाचं पकड भारी वाटतो मला. नाही नाही तसं नाही सांगतं, ते दोघांची चुरशीची लढत होईल. बरं, इथे भारतीय सरकार कोणाच येईल? भारतीय सरकार कोणाच येईल ते आता नाही सांगतं ना. एवढं नाही, 400 पार नाही होणार, 400 पार नाही होणार, सगळे ते 700 एवढे राहतात. 400 पार दोघंच आहेत, आडरराव पाटील आणि अमोल कोल्हे. आडरराव पाटील चांगल्या प्रमाणात कामं करतात हे आम्हाला बी चांगला अनुभव आहे, हडपसर युगामध्ये चांगल्या हिशोबाने कामं करतात हे एवढं मला माहिती आहे. आणि 100% येणार, 100% नाही एवढं काय सांगता येत नाही, पण ते येणार एवढं मात्र मला माहिती आहे, कारण त्यांचे कामं खूप चांगले आहेत. शिवसेना येणार ते आल्यानंतर मग ते हो सगळं व्यवस्थित तिथे मार्गी लावणार त्यांनी कामं सगळे धंदे. आणि भाजपच येणार ह्यावेळेस, भाजपच येणार 100% लिहून सांगतो भाजपच. हो पूर्ण होणार, होणार म्हणजे होणारच, पूर्ण होणार. आताचे जेवढे काम आहेत ते बाकीचे जे बोलते आहेत पण ते एवढं काही असं वाटत नाही, पण भाजप 100% येणार म्हणजे येणारच. आणि सगळे एकत्र सगळे ही लोक जे आपले काँग्रेस आपलं काँग्रेस पक्षीना पक्ष याच्यात येतो आहे म्हणजे ह्याच्या पाठीभाग आहे तर चांगलं महत्त्वाचं कारणच असणार ना. बरोबर आहे का?
एवढं मी तर काय सांगू शकणार नाही, पण 100% आढळराव पाटलाचा हाय नंबर म्हणजे आहे. शिरूरचे महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, गेले 3 टर्म दांडगा अनुभव असलेले उमेदवार महायुतीने दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ चिन्हावर उभे असलेले आढळराव दादा यांचा 15 वर्षाचा अनुभव खूप चांगला आहे. बैलगाडा शर्यत असू, शेतकऱ्यांचा प्रश्न असू, बैलगाड्यांसाठी विमा कंपनी चालू करणारे हे माझ्या अंदाजे देशातले एकमेव पहिले खासदार असतील. बैलांची इजा झाली, बैलगाडा मालकांना आर्थिक मदत असू, दुष्काळ काळात संकटात आढळराव दादांचं चांगलं आंबेगाव तालुका म्हणा, खेड तालुका म्हणा, जुन्नर आपल्या हवेली तालुक्यात देखील चांगलं काम आहे. हो माहीत आहे, एक अमोल कोल्हे आहे आणि दुसरं आढळराव पाटील. यावेळीची निवडणूक बघता आपल्या शिरूर मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे हे आढळराव थोडा वडचट दिसत सध्याच्या परिस्थितीला, त्यामुळं एकतर्फी निवडणूक नाही. त्यांचं प्रसिद्धी मी मानतो, त्यांचं दोन्ही मतून कामामधून पण आहे आणि आपल्या त्यांच्या अभियानात का ना का ते अभिनेता असल्यामुळे ते पण आहेत. अहो नाटकी का दादा पण नाटकी आहेत, निस्ता अमोल कोल्हे लोक ते पण आहेत. पण हे आता सगळे दल बदलू आहेत, इकडून तिकडं तिकडून इकडं, असं त्यामुळं जनता पण त्यांना कंटाळलेली आहे. त्यामुळे सध्या आता अमोल कोल्हे येतील. भारतामध्ये सरकार तर आता महागाई वाढल्यामुळे आपले आघाडीचं सरकार चांगलं वाटतं. हा आपले लोकप्रतिनिधी आढळराव पाटील आहेत, ते गेले 3 टर्म खासदार आहेत आपल्या इथे. गेले 5 वर्षामध्ये विकास पाहता जे आढळरावांनी 15 वर्षामध्ये आपल्या इथं जे लोणनगरचं ब्रिजचं काम आहे जे निधी मंजूर करून दिला होता त्यांनी, ते त्यांच्या काळात झालेलं काम आहे. नंतर मग विविध पक्षाचे आमदार असतील त्यांनी ते काम पूर्ण करून घेतलं. पण अमोल कोल्हेंकडनं जे काम व्हायला हवं होतं, म्हणजे जे खासदाराचं जे नेमकं काम असतं ते काम काय इथं दिसत नाही आहे किंवा करण्यात आलेलं नाही आहे. भारत एक सक्षम सरकार म्हणजे मोदी सरकार आलं पाहिजे. आपण जे 10 वर्ष आपण जे विकास बघतो जे गेले 40 वर्ष झालेलं नाही आहे आणि इथून पुढचंही विकासासाठी आपल्याला मोदी सरकारच हवे आहेत. त्यामुळं आपली तरुण पिढी सगळ्यांचं आमच्या तरुण पिढी सगळ्यांचा सपोर्ट हा मोदी सरकारलाच असणार आहे आणि आम्ही एक महायुतीचं म्हणून काम करत आहोत, इथले कार्यकर्ते आहोत. महायुतीमध्ये पक्ष चिन्हावर कुठलं बघितलं जाणार नाही, महायुतीत जे उमेदवार असाल आम्ही त्यांना पूर्णपणे निवडून आणून देणार. शिवाजीदादा आढळराव पाटील, मागील ही लोकसभा सोडली तर मागील 3 टर्म ते सलग निवडून आले आणि विशेष असं काम केलेलं आहे त्यांनी. त्यांनी असं नाही की फक्त खेडमंच राजबाग पाहिला, सर्वत्र काम केली आहे. आणि आढळराव दादांचं सांगायचं झालं तर कोंडव्याला त्यांनी भरपूर वेळा मदतही केलेली आहे. सदैव आमच्या फोनवर किंवा कार्यकर्त्यांच्या फोनवर ते येत असतात, कामं करत असतात. येणार भविष्यात त्यांची काय अपेक्षा अजून? आता भविष्यात जे चाललंय, मोदी साहेब पण जे म्हणलेत की युवकांना रोजगार मिळावा, आम्ही दादांकडे ती मागणी करणार आहेत की बहुतेक युवकांना रोजगार मिळावा, त्यासाठी आम्ही पावलं उचलणार आहेत. आम्ही राष्ट्रवादी व BJP आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते दिवस रात्र काम करून आढळराव दादांना निवडून आणू. हा माहित आहे, आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे. अमोल कोल्हे निवडून येतील असं वाटतं, कारण आढळरावची माहिती जास्त लोकांना नाही पण आणि अमोल कोल्हेचं नेतृत्व पण चांगलं आहे. आणि भारत सरकार कोणी वाटतं? भारत सरकार आता काँग्रेस पक्षाचं पाहिजे, कारण एकतर्फी निवडणूक म्हणजे लोकशाहीसाठी विरोधी पक्ष पण मजबूत पाहिजेत. त्यामुळे आता नाही 400 पार जाणार नाही, आता काँग्रेसची हवा पण थोडी थोडी चालू आहे त्यामुळे 400 पार तर जाणार नाही. लोकसभा निवडणूक उमेदवार आहेत आपल्याला माहिती आहेत का? हो. कोण आहेत? एक तर अमोल कोल्हे आहेत आणि आता ज्या आहेत आपले राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील. कोण येईल असं वाटतंय? कुणाचं वजन नाही ते भागवत वाटतं? नक्कीच शिवाजीराव आढळराव पाटील हेच निवडून येतील, कारण कसं आहे की जसं की आपले मोदी साहेब आहेत
तर त्यांनी सेंट्रलकडनं ज्या आपल्या महिलांसाठी ज्या योजना राबवल्या गेलेल्या आहेत, जसं की सुकन्या योजना असू दे, समृद्धी योजना असू दे, किंवा महिलांसाठी 50% आरक्षण असेल, किंवा बचत गटासाठी काही योजना, म्हणजे ह्या ज्या काही जो योजना महिलांसाठी ज्या आहेत त्यांनी राबवलेल्या, तर त्याचा नक्कीच आम्हाला अभिमान पण वाटतो आहे. आणि जसं की आपले आढोराव पाटील जे आता उमेदवार आहेत, तर गेले त्यांचे 15-20 वर्षाची जी कारकिर्दी बघितली गेली आपण, तर त्याच्यामध्ये त्यांनी सततचा जो आढावा जो असतो की सेंट्रलपर्यंत त्या गोष्टीची मागणी करणं आणि ती आपल्यापर्यंत ते योजना आणून देणं, तर नक्कीच ते तर निवडून येतीलच. आणि आमचा सगळ्यांचा त्यांना पाठिंबा आहे आणि मी जनतेला सगळ्यांना विनंती करेल की त्यांनाच निवडून आणावं, कारण शेवटी घड्याळ आहे आणि हेच मत आपले मोदी साहेबांना जाणार आहे. आपली बात 400 पर्याकडे तो पूर्ण होईल का? नक्कीच. आपण शिरूर मतदारसंघात आहात, हो, तरी तर उमेदवार आपल्याला माहिती आहेत? हो, माहिती आहेत ना. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील आहेत. कशी होईल लढत ह्यावेळेस? ह्यावेळेस फाईट चांगली होईल, पण 75% चान्सेस हे अमोल कोल्हेंचे आहेत आणि जवळपास 25% चान्सेस हे आढळराव पाटलांचे आहेत. पण लढत ही जास्त ताकदीची होईल आणि थोडीशी जातीच्या ह्याच्यावरती पण लढत होईल. निवडणूक हे मतदार हे जातीवरती पण थोडेसे फिरले जातील. या भागात आढळराव पाटील आले नाहीत का? नाही, आढळराव पाटील येऊन गेलेले आहेत. त्यांची अशी धावती भेट होऊन गेलेली आहे. सगळीकडे प्रचार त्यांचा झालेला आहे आणि गाड्या तर फिरतात त्यांच्या रिक्षा वगैरे सगळं प्रचार वगैरे चालू आहे. 75% म्हणजे एवढं काय? नाही, त्या कंटिन्यू फिरतात येते आणि त्यांची रॅली खूप मोठ्या प्रमाणात झाली. शक्ती प्रदर्शन हडपसरमध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यांचं. आणि कंटिन्यू जे कार्यकर्ते जे शाखा प्रमुख आहेत वगैरे जे त्यांचे जे सोबतीचे जे आहेत युतीचे, तर त्यांच्या प्रत्येकांना ते वैयक्तिक भेट वगैरे देतात आहेत. सगळ्यांना भारत सरकार कोणाचे वाटते? सरकार हे मोदी सरकारच, मोदी सरकार. नाही, नक्कीच सांगता नाही येणार, पण चान्सेस आहेत. एकतर आढळराव पाटील आणि दुसरे अमोल कोल्हे. या भागात कसं होईल मतदान? कसं या भागात भरपूर कामं आढळराव पाटलांची आणि त्यांनी पहिले पण कामं भरपूर केलेत, त्यामुळे आढळराव पाटलांना ह्या भागातून चांगला प्रतिसाद आणि चांगला मतदान होईल. अमोल कोल्हे भागात आले नाहीत का? अमोल कोल्हे या भागात आले, पण तू फक्त धावती भेट घेतली, त्यांनी कधी थांबले नाही. इथं आले का गेले लगेच, थांबले नाही कधी. इथं आढळराव पाटील कसं होईल निवडणूक? एकतर्फी होईल का तुझीची होईल लढत? नाही, एकतर्फी होईल 100%. किती मतदान येतील आढळराव? आढळराव 2 लाखाच्या लीडने निवडून येतील. आणि मोदी म्हणजे अकिबा 400 पार ते होईल का पूर्ण? 100% होईल, काय नाही होणार. मोदी साहेबांचं काम चांगलं आहे. मोदी साहेबांना सबका साथ सबका विकास सबका विश्वास सगळ्यांना घेऊन चालले आहेत. म्हणजे येणाऱ्या उमेदवाराकडून काय अपेक्षा आहे अजून कामाची आढळ पाटलांकडे? येणाऱ्या उमेदवाराकडून हीच अपेक्षा आहे का आमची कामं भरपूर करावी, समाजाची कामं करावी, समाजामध्ये चांगलं राहावं, समाजामध्ये तेढ निर्माण नाही व्हावं, बस बाकी काय नाही. तीन टाईम माननीय आढळराव पाटील या भागाचे पहिले खासदार होते शिरूर मतदारसंघाचे. आणि दांडगा अनुभव सभागृहामधील बजेट आणण्यापासून तर सर्व गोष्टी करण्यापर्यंत आढळरावचं नाव आहे. आता पहिले जे आता नवीन झालेले खासदार कोल्हे साहेब, त्या कोल्हे साहेबांबद्दल एवढंच सांगेल मी की ते फक्त हिरो आहेत. त्यांचा मेकअप करून आणि ह्याच्यातच त्यांना वेळ मिळत नव्हता. त्या आमच्या शिरूर लोकसभेमध्ये कधी फिरले नाही, कधी लोकांसंग संपर्क नाही, नागरिकांसंग नाही, कुठलं बजेट नाही. मी कात्रज भागातून आहे. या भागामधून कात्रज कोंडवा असेल आमच्या या पूर्ण परिसरामध्ये कुठलंही त्यांचं बजेट नाही. पण आढळराव पाटलाबद्दल एवढंच सांगेल की इथं साहेबांनी सांगितलं आत्ता की 3 लाखाच्या फरकाने ते निवडून येतील, एवढं ज्या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.